मध्ये धर्ममित्र म्हणून आहे आणि तिथेच येरवड्यामध्ये लक्ष्मीनगर एरियामध्ये मी राहतो. आणि आजचा जो वर्ग होता तो आजचा वर्ग इतर वर्गांच्या पेक्षा खूपच वेगळा होता. म्हणजे दिसायला जरी सारखा वाटत होतं, काहीतरी वेगळंच याच्यामध्ये जाणवलं. ध्यानाची अशी सुद्धा एक पद्धत असते की झोपून ध्यान केल्याच्या नंतर खरंच ध्यान लागतं हे आजच नव्याने मी आज इथं पाहायला मिळालं. असे हे जे ध्यान आहे, तसंच जर का आमच्या घरात तुमची आई किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी जर का ह्याचा अनुभव घेतला तर त्यांचा जवळजवळ 100% मधला 80 ते 85% जो त्यांना त्रास होतो, मानसिक त्रास होतो, तो नुसता असा झोपून घेतलेल्या ध्यानामध्ये नाहीसं होऊन जाईल. जे डॉक्टरांचे औषध गोळा राहू द्या, डॉक्टर लोक जी काही एक्सरसाइज सांगतात ते जे काही एक्सरसाइज आहेत ते वयोवृद्ध लोकांना पटक दिशी करता येत नाही. परंतु अशा पद्धतीचे हे जे ध्यान आहे ते त्यांना 100% त्यांना उपयोगाचंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आजच्या वर्गामधली जे म्हणजे आपलं मेक्त भावनेवरचं जे ध्यान झालेलं आहे, तर सरांच्या सरकार माझा सुद्धा अनुभव आहे की त्या जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीबद्दल मला राग येत होता त्या रागामुळे माझ्या आतमध्ये जी का आग पेटलेली होती ती पूर्णपणे शांत झालेली आहे. नुसती शांतच नाही झाली तर मी पूर्णपणे म्हणजे असं बर्फासारखा थंड झाल्यासारखं मला आज वाटलं इथे. तर खरं दुसऱ्याबद्दल जेव्हा आपण राग मनामध्ये ठेवतो त्यावेळेला आपल्या अंगाची किती लाही लाही होते. तरी खरंच एक गोष्ट थांबवून अशा पद्धतीनं मैत्रीची भावना ही विकसित करायला पाहिजे. आणि शेवटी जेव्हा तिसरा जो भाग होता की डोळ्यामध्ये घालून जे काही संपर्क करायचा होता त्याच्यामध्ये खरं तर थोडासा असं न्यूनगंडासारखा थोडासा भाग येत होता की ही एवढी मोठी व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती आहे आणि ह्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची माझी तरी लायकी नाही असं वाटत होतं. परंतु आणखीन जेव्हा दुसऱ्यांदा सरांनी चान्स दिला की आणखीन दुसऱ्या वेळेला व्यक्तीला बोलून आपला अनुभव सांगा, त्यावेळेस मी स्वीकारलं की ही जी व्यक्ती आहे ती एक शिक्षक आहे आणि मी जे एक विद्यार्थी आहे त्याच्यामुळे तो जो थोडासा अस्थिरतेचा भाग होता तो थंड झाला आणि त्यांच्या